काल 16 जून 2024 MHT CET निकाल लागलेला आहे. आता पुढं काय, इंजिनिअरिंगचे प्रवेश प्रक्रियेचं काय, या संदर्भातील सातत्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विविध संभ्रमावस्था असतील, तर त्याविषयी थोडक्यात एक माहिती आपण देणार आहोत. तर इंजिनिअरिंग, ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे, तर त्या इंजिनिअरिंगच्या प्रवेशाकरिता महत्त्वाचे टप्पे. आता निकाल लागलेला आहे, निकाल लागल्यानंतर लवकरच इंजिनिअरिंगची नोंदणी प्रक्रिया, त्याला रजिस्ट्रेशन असं म्हटलं जातं, तर इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल. परंतु ती सुरू होण्यापूर्वी त्या संदर्भात एक सूचना प्रसिद्ध होईल आणि त्या सूचनेमध्ये सर्व जे प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक असेल याची माहिती देखील त्या ठिकाणी देण्यात येईल. तर सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करण्याकरिता सूचना अजून प्रसिद्ध झालेली नाही आहे. सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ती देखील माहिती आपण याच माध्यमातून पुढं बघणार आहोत. 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत. तर त्यानंतर नोंदणी विद्यार्थ्यांनी करून घ्यायची. नोंदणी एकदा झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी त्या ठिकाणी होत असते. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरून कॉलेजचे नावं त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणजेच मागच्या वर्षी कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजला कोणत्या कॅटेगरीनुसार कोणत्या ब्रँचकरिता किती मिरिटला शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश झालेला होता आणि आपल्याला स्वतःला किती मार्क आहे, किती स्टेट मिरिट लिस्ट नंबर आहे, यानुसार कट ऑफ पाहून ऑप्शन फॉर्म हा तयार करावा लागतो आणि ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजचे नावं द्यायचे असतात. त्याच्यानंतर जे काही कॉलेजचे नावं दिले जातात त्याच्यातून मार्कांनुसार सिक्वेन्सनुसार कोणतं कॉलेज मिळतं आहे, ते त्यातलं एक कॉलेज जे आहे त्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनला पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर कॉलेजचं नाव आणि ब्रँच पाहायला मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यायचा असतो, फी भरून. बाकीच्या इतर हॉस्टेल वगैरे ज्या प्रक्रिया आहे त्या नेहमीच्याच असतात. अशा पद्धतीने हे महत्त्वाचे टप्पे आहे. आता अजूनही सूचना जी आहे, नोंदणी प्रक्रियेची सूचना प्रसिद्ध झालेली नाही आहे. इंजिनिअरिंगच्या फार्मसीच्या नोंदणी प्रक्रियेची सूचना, तसेच ॲग्रिकल्चरची नोंदणी प्रक्रियेची सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ती देखील माहिती आपण 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढं बघणार आहोत.